जे तरुण आहे होती त्याच्यावरती बघून राजनचर यांनी सांगितलं आहे की ही संपूर्ण निष्ठावंतांची गर्दी असते. तुम्हाला आपण आपल्याकडे सगळ्यांचं लाईव्ह फुटेज आहे. हो, निष्ठावंतांचीच गर्दी होती, पण ते त्यांच्या निष्ठा माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी जोडल्या गेल्या होत्या. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी जोडल्या गेल्या होत्या. धर्मवीर आनंद दिघे साहेबांशी त्या जोडल्या गेल्या होत्या. उरलेल्या शिल्लक सेनेशी त्यांच्या जोडल्या गेल्या नव्हत्या. आपण पाहताय की ठाण्यात जेवढे आज दिवाळी पहाटचे कार्यक्रम झाले तेवढे सर्व कार्यक्रम, सर्व आयोजक, सर्व संयोजक एक कार्यक्रम सोडला तर बाळासाहेबांच्या शिवसेनेशी जोडले गेलेले होते, हिंदुत्ववादी विचारसरणीशी जोडले गेलेले होते. आयोजनामध्ये या विचारांच्या तरुणांचा भरणा होता. जवळजवळ 30 मंडळी त्याचे आयोजक होते हिंदुत्ववादी विचारसरणीचे. यांच्यासारखे फक्त वेळेपुरता हिंदुत्ववादाचा विचार करायचा आणि नंतर स्वतःच्या स्वार्थाकरता हिंदुत्व विरोधांच्या बरोबर जायचा अशा लोकांबरोबर ही मंडळी नव्हती हे आज आपल्याला दिसून आलं असेल. ठाणे शहरात दिवाळी पहाट झालेली आहे, दोन्ही ठिकाणी मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट झाली, परंतु मुख्यमंत्री आले परंतु आदित्य ठाकरे येणार होते ते आले नाही. आज ठाण्यात बऱ्याच ठिकाणी दिवाळी पहाट मोठ्या जल्लोषात साजरा झाला. तलावपाळी राममांगी रोड या ठिकाणी हजारो तरुण दरवर्षी एकत्र येतात आणि दिवाळी पहाट साजरी करत असतात. आज माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब या दिवाळी पहाटला भेट देण्याकरता आले होते, शुभेच्छा देण्याकरता आले होते. तेव्हा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता, तरुणाचा प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळत होता. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा प्रकारच्या घोषणा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी तरुण देत होते. ठाण्याचा मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री आहे अशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ही भावना दिसून येत होती. असाच प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना मिळतो आहे. ठाणा तर आमचं गड आहे, कदाचित आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही, आपल्याकडे कोण लक्ष देणार नाही या भीतीने आदित्य ठाकरे आज ठाण्यात आले नसतील. मोठा गाजावाजा केला होता, पॅनल पोस्टर लावले होते आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे. ठाण्यातील जी काही मंडळी आहेत ना त्यांची काही ताकद नाही आहे, परंतु त्यांना दाखवलं असेल की असं आहे तसं आहे तुम्ही या, पण खरी माहिती आदित्य ठाकरेंनी काढली असेल आणि ठाण्यात कोण शिल्लकच राहिलं नाही अशी त्यांना माहिती मिळाली असेल म्हणून ते आलेले नाही आहेत एवढं मला वाटतं. आता मला बाकीच्याही लोकांना सांगायचं आहे की आपण आपली काय ताकद आहे, आपली काय योग्यता आहे मातोश्रीमध्ये त्यांनी आज तुम्हाला दाखवलेली आहे, त्याचा आपण बोध घ्यावा.